आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समतावादी महासंघाच्या पालिका क्षेत्र कार्याध्यक्षपदी मोहन वाघमारे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले निवडीचे पत्र. सांगली येथील संजयनगर येथे समतावादी महासंघाची आज बैठक पार पडली. यावेळी समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे, राज्य कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे, राज्य संघटक गणेश माने, जिल्हा अध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शिकलगार, देवधर सांगले, राईस देसाई, नितीन वाघमारे, अविनाश सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहन वाघमारे म्हणाले की सध्या राज्य आणि भारत देशाला शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ यांच्या परिवर्तनवादी विचारांची गरज असून त्यांच्या विचारांनी काम करणारी राज्यातील एकमेव जहाल आणि आक्रमक अशा समतावादी महासंघाच्या सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या कार्याध्यक्षपदी झालेली निवड सार्थ ठरवून शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ यांच्या चळवळीत काम करून उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून शहरामध्ये प्रत्येक नगरामध्ये समतावादी महासंघाची शाखा आणि कार्यकर्ता उभा करण्याचे काम प्रामाणिकरित्या करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. यावेळी वाघमारे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. प्रास्ताविक आणि आभार राईस देसाई यांनी मानले. महानकर न्यूज साठी सांगलीहून राजू सकटे.